नागपुरात महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर व कामगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील बांधकामगार व घरेलू मोलकरीण कामगार यांची नोंदणी सुरू आहे. आज सुरेश भट सभागृह येथे शिबिर लावण्यात आलेले होते. तिथे महिलांची चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव मनू तुळशीराम राजपूत असून त्या महिलेचा मृतदेह शासकीय मेडिकलमध्ये हलवण्यात आला आहे. महानगरपालिकेमध्ये बांधकामगार यांना प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याने वारंवार चक्रा मारूनही प्रमाणपत्र मिळत नाही. एकाच छताखाली शिबिराच्या माध्यमातून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, नोंदणी एकाच ठिकाणी सुलभतेने व त्वरित व्हावी यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर